आज दुसरी माळ आणि आज आपण दुसऱ्या माळीची पूजा करून घेणार आहोत. काल आपण घटस्थापना केली आणि घटस्थापना करताना आपण आईसाहेबांना हार, त्याचप्रमाणे देवांना फुलं, वेणी हे अर्पण केलेलं होतं. ते सर्व आज निर्माल्य झालेलं आहे आणि हे सर्व निर्माल्य आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. हे निर्माल्य आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि हे एका चांगल्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. त्याचा अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे हे सर्व निर्माल्य आपण जमा करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आज आईसाहेबांना लागणारा फुलांचा हार, घटाला विणी आणि आईसाहेबांचा गजरा, त्याचप्रमाणे पानाचा विडा, ही सर्व तयारी आपण करून घेतलेली आहे. आता आईसाहेबांच्या फोटोला हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलं वाहून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे जे देव आपण घटी बसवलेले आहे त्यांचीसुद्धा पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. हे देव आपण घटी बसवलेले आहे त्याच ठिकाणी ते आणि तशीच त्यांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. हे देव हलवायचे नाहीत. आता ह्या देवांना आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलं वाहून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला घटाच्या वावरीला पाणी द्यायचं आहे, घटाच्या दिव्यात तेल टाकायचं आहे. ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती आणि नैवेद्य हे सुद्धा नैमित्तिक कार्य आपण दररोज करत असतो. ही पूजा आपण दररोज सकाळी करून घ्यायची असते. आता ह्या सर्व देवांना अक्षदा, फुलं आणि हळदी, कुंकू अर्पण करून झालेलं आहे. त्याचप्रमाणे आता आपण घटालासुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करून घेणार आहोत आणि नंतर आपण घटाला माळ व आईसाहेबांना हार घालणार आहोत. आज 4 ऑक्टोबर आणि आज दुसरी माळ आहे. आजचा रंग हिरवा आहे. आज हिरवी वस्त्र परिधान करून पूजा केली जाते. आज आईंचं स्वरूप, आज देवी ब्रह्मचारिणी या स्वरूपाची पूजा केली जाते. आणि आजची माळ, आज देवीला व घटाला पांढऱ्या फुलांची माळ घालावी. त्यामध्ये अनंत, चमेली, निशिगंध, मोगरा, पांढरी शेवंती ह्या फुलांच्या माळी करून आपण घटाला आणि आईसाहेबांच्या फोटोला घालू शकतो. आणि आजचा नैवेद्य आहे साखरेचा. आज साखरेचा नैवेद्य दाखवावा व साखर दान करावी. आणि आज आईसाहेबांचं जे स्वरूप आहे ते ब्रह्मचारिणी ह्या स्वरूपाची पूजा करावी. ब्रह्मचारिणीची पूजा केल्यामुळे आपल्याला तप, त्याग, वैराग्य, सदाचार आणि संयमाची प्राप्ती होते असं म्हणतात. अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे. आता आपण आईसाहेबांना वेणी अर्पण करून घेणार आहोत. वेणी अर्पण झाली की आपल्याला घटाला भरण म्हणजेच तेल घालायचं आहे. जे तेल आपण बाजूला ठेवलेलं आहे 1.25 किलो, त्यातीलच तेल आपल्याला घटाला वापरायचं आहे. घटाचा दिवा मंद आणि छान असा तेवत आहे. आता ह्या घटाला आपण तेल म्हणजेच भरण घालून घेणार आहोत. त्याचप्रमाणे घटाची वात आपल्याला पुढे सरकवून घ्यायची आहे. दिव्याची वात पुढे करताना ह्या काडीचा उपयोग करून ती वात आपण पुढे करून घेतलेली आहे. जर वातीला काजळी आली असेल तर तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आजचा नैवेद्य साखरेचा आहे आणि आपण इथे साखरेच्या नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे. हा नैवेद्य आईसाहेबांना अर्पण करून हे ताट आपल्याला पुन्हा इथेच ठेवून द्यायचं आहे. आपण ही साखर घेतलेली आहे. आपण इथे खडीसाखरेचा सुद्धा वापर करू शकतो. आता आपण हा आईसाहेबांना नैवेद्य दाखवून हे ताट आपण इथेच ठेवून देणार आहोत. आता फोटोला आपल्याला अगरबत्त्या बोवाळून घ्यायच्या आहे. त्याचप्रमाणे आपण आरतीचं ताट तयार करून ठेवलेलं आहे. आरतीच्या ताटामधील निरांजन प्रज्वलित करून आपल्याला घटस्थापनेची म्हणजेच नवरात्रीची आरती करून घ्यायची आहे. अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासोनी घटस्थापना करुणी हो. ही जी नवरात्रीची म्हणजे घटस्थापनेची आरती आहे ती आपण करून घेतलेली आहे. कापूर आरती करण्यासाठी आपण कापूर प्रज्वलित करून धूप दीप झाले आता कापूर आरती, अंबे कापूर आरती. अशा प्रकारे धूप दीप आणि आरती आपली झालेली आहे. आता आपल्याला वावरीला पाणी द्यायचं आहे. परंतु आपण कालच घट बसवला आणि वावरी बऱ्याच प्रमाणात ओली आहे, म्हणून आज आपण आगळी थोडंसंच पाणी वावरीला देणार आहोत. जे आपण धन पेरलेलं होतं ते धन छान असं अंकुरित झालेलं आहे आणि हिरवेगार अंकुर त्या धनाला आलेले आहेत. आणि आज पांढऱ्या फुलांच्या शृंगारामध्ये आईसाहेब अगदी सुंदर अशा दिसत आहेत. आपली पूजा
झालेली आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे तिसऱ्या माळीचा व्हिडिओसुद्धा अपलोड होईल, तोही तुम्ही बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.